जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे येत्या निवडणुकीत 4.5 लाखपेक्षा जास्त मताने निवडून येतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दानवे यांच्या प्रचारार्थ बावनकुळे आज जालन्यात आले होते तेव्हा त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत बोलत आहेत. राज्यातील जनता त्यांना क्षमा करणार नाही असं ते म्हणाले. शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते पण त्या 10 वर्षात महाराष्ट्राला काहीही मिळालं नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी यावेळी केला.